नमस्कार। मयूर ऑटो वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला दिलेला भरघोस प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद। आपला मयूर ऑटो वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवरती ड्रेपेज कंपनीचा कार कर्टन कसा फिट करायचा त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। हा आहे ड्रेपेज कंपनीचा प्रीमियम कार कर्टन। तर हा कर्टन तुम्हीही तुमच्या कारला घरी स्वतः फिट करू शकतात। एकदम सिंपल फिटिंग आहे, फक्त त्याचं कसं फिटिंग करायचं ते आपण बघू। सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला असा बॉक्स येईल ड्रेपेज कार कंपनीचं कर्टन। आता हे आपण अनबॉक्स करू, त्याच्यामध्ये काय काय आहे ते दाखवतो आणि प्रॅक्टिकली मी तुम्हाला फिटिंग करून दाखवतो। सेम प्रोसिजर तुमची कुठलीही कार जरी असेल तिला सेम प्रोसिजर तुम्ही फिटिंग करा। त्याच्यामध्ये हे कर्टन्स येतील, आता आपण बाजूला काढून ठेवूया। त्यानंतर तुम्ही बघा याच्यामध्ये हे रेल्स येतील, हे रेल्स पट्ट्याही आपण बाजूला काढून ठेवलेले आहे। त्यानंतर हे आहेत वेलक्रोज, हे वेलक्रो बाजूला काढून ठेवले आहे। आणि हे आहे प्राइमर ट्यूब्स आणि याच्यात लॉक्सचे बटन आहेत, हे पूर्णपणे सेट याच्यामध्ये असेल। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, हे ज्या रेल्स आलेले आहेत हे प्रत्येक दरवाजाच्या जिथल्या तिथे आपण ठेवून देणार आहोत। आता याला सगळ्यात फर्स्ट आपण अनबॉक्सिंग करून घेऊया। या ज्या रेल्स आलेल्या आहेत ह्या सगळ्या आपण सगळ्यात पहिल्यांदा काढून घेतलेल्या आहेत। आता ह्या प्रत्येक सपोज हे जी रेल्स आपण पेस्टिंग करणार आहोत प्रत्येकावरती लिहून आलेलं आहे फ्रंट अप फ्रंट डाऊन, त्याच्यानुसार ते आपल्याला तिथे प्रॉपर प्लेस करायची आहे। सपोज आता ही मोठी रेल्स आलेली आहे, ही हिच्यावरतीही लिहून आलेलं आहे मिडल डाऊन, म्हणजे हे मधल्या विंडोला खाली लागणार आहे। त्यानुसार आपण ह्या सगळ्यात रेल्स आपण लावून ठेवूया। आता मी ही फ्रंटच्या दरवाजाला मी तुम्हाला एक कर्टन स्वतः लावून दाखवतो। सेम फिटिंग तुम्हाला प्रत्येक दरवाजाला करायची आहे। आता हा मी एक घेतलेला आहे, याच्यावरती लिहिलेला आहे फ्रंट डाऊन। तर हा फ्रंट डाऊनचा मी एक इथे आणून ठेवलेला आहे आणि आता फ्रंट अपचा मी एक तिथे प्लेस करत आहे। हा आहे फ्रंट अप, प्रत्येकावरती लिहिलेलं असतं फ्रंट अप। आता सपोज मी इथे ठेवून दिल्या दोन्ही पण, सगळ्यात फर्स्ट आपण ही जी छोटी पाऊच आलेला आहे याच्यामध्ये प्राइमर आहे, बटन्स आहेत आणि एक छोटासा कपडा आलेला असतो आपल्याला हे प्राइमर लावण्यासाठी। तर प्राइमर का लावायचा, आपण ज्यावेळेस कार वॉशिंग करतो त्यावेळेस याला पॉलिश लावतो, पॉलिश एकदम चिकट असतं त्याच्यामुळे ते रेल्स प्रॉपर चिटकत नाही, म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला प्राइमरने पुसून घ्यायचं आहे। तर कुठं पुसायचं, तर जिथे आपण पट्टी चिटकवणार आहे तिथंच फक्त हे प्राइमर लावून पुसून घ्यायचं आहे। आता हे प्राइमर मी ओपन करतो, या ट्यूबमध्ये आलेलं असतं। त्यानंतर याच्यावरती 5 ते 6 थेंब किंवा 2 ते 3 थेंब याचे प्राइमरचे टाकायचे आणि आता जिथे पट्टी चिटकवणार आहे तिथे प्राइमरने हे असं पुसून घ्यायचं फक्त सिंपल। आता मी हे प्राइमर लावून घेतलेलं आहे याला, जितका जर पॉलिश जास्त असेल तर तुम्ही याला डबल ॲप्लिकेशन करू शकतात, म्हणजे कर्टन एकदा लावल्यानंतर परत निघणार नाही। आता सगळ्यात खाली जी इथं आपण ही रेल चिटकवणार आहेत सगळ्यात महत्त्वाचं याच्यावरती लिहिलेलं असेल फ्रंट डाऊन आणि एक छोटं होल असेल तर होल ह्या दरवाजाच्या साईडला घ्यायचं आणि अशी पट्टी चिटकवायची आहे। आता तुम्हाला कॉन्फिडन्स येण्यासाठी याचं टेप न काढता तुम्ही प्रॉपर अलाइनमेंट करून बघा आणि नंतर सगळ्यात शेवटी टेप काढा, कारण की जर सुरुवातीला लावलं आणि चुकलं तर ती पट्टी खराब होऊन जाईल। म्हणून आधी तुम्ही अशी लावून बघा कुठे प्रॉपर फिटिंग होते का कुठे नाही होते का, अलाइनमेंट कशी करायची आहे, सरळ झाली आहे का, म्हणून न टेप काढता आधी लावून बघा। तर सगळ्यात फर्स्ट प्राइमर लावून घेतलेला आहे आणि आपण आता याचं टेप काढायला सुरुवात करणार आहे। आता टेप काढण्यासाठी सगळ्यात छोटा एक कुठल्या तरी एका साईडने फक्त एक छोट्या साईडचा टेप काढून घ्यायचा, सगळा पूर्ण टेप लगेच काढायचा नाही। आता सपोज मी आता थोडा टेप काढून घेतला आणि दरवाजाच्या इकडनं थोडा कॅमेरा जवळ घ्या सर, दरवाजाच्या इकडनं एक बोट इतकं जाईल एवढी जागा सोडायची आहे फक्त, इतकं आपलं एक बोट जाईल असं, आणि ही पट्टी पेस्टिंग चालू करायचं आणि राहिलेलं हे पूर्ण काढून घ्यायचं आणि याला प्रॉपर फिट करून घ्यायचं, इतकं सिंपल आहे। आता फ्रंट डाऊन मी खाली पेस्ट केलेलं हे जे होल आहे कर्टन टाकण्याचं तर ह्या साईडला ठेवलं दरवाजाचा इकडनं आणि एवढी जागा राहिली पाहिजे। सेम सगळ्या कर्टनला सेम फिटिंग आहे, त्यामुळं एकच मी प्रॉपर लावून दाखवत आहे तुम्हाला। अगेन परत प्राइमर घेतलं, त्याच्यावरती 2-3 प्राइमरचे ड्रॉप टाकले आणि वरती इथनं आपण जिथे लावणार आहे तिथलं ते पुसून घेतलं आहे, म्हणजे त्याची फिटिंग जी होईल ती फिटिंग प्रॉपर होईल आणि ते कर्टन निघणार नाही। अगेन परत एक पट्टी घेतली, फ्रंट अप लिहिलेलं पट्टी घेतली, याच्यावरती फ्रंट अप लिहिलेलं आहे
आणि पेस्टिंग चालू केलेला आहे. एकदम सिंपल आहे. आता हे झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला कर्टन लावायचे आहे. आता कर्टन वरती सुद्धा प्रत्येक याच्यावरती फ्रंट रियर काय असेल ते लिहून आलेलं असतं. ओके. आता याच्यावरती कर्टन लिहून आलेला आहे फ्रंट. आता याच्यामध्ये दोन पीस येतात, एक लेफ्ट हँड साईड आणि एक राईट हँड साईड. तर आपल्याला जो काही ह्या साईडला लावायचा आहे तो RHS लावायचा आहे, म्हणजे राईट हँड साईड. प्रत्येक कर्टनवरती लिहिलेलं आहे कुठे, इथे कोपऱ्यात लिहिलेलं आहे LHS आहे का RHS आहे. तर इथला मी RHSचा कर्टन घेतला आणि त्याचं आता फिटिंग चालू करतोय. तर सगळ्यात बाहेरनं हे ड्रेपेज नाव बाहेरनं दिसेल असं आपल्याला प्रॉपर त्याची पेस्ट करायचं आहे. आणि हा जो वेलक्रो आहे हा एका साईडला याला वेलक्रो येईल तो इथे पेस्ट होईल, त्यामुळे बाहेरनं ड्रेपेज नाव आलं पाहिजे. अशा फिटिंग अशा पोझिशननी कर्टनचं प्लेसमेंट करायचं आहे. त्यानंतर थोडंसं क्लोजअप या. हे जे इंटरलॉक्स आहेत हे तर हे जे लॉक्स आहेत ना हे प्रत्येक कर्टनला वरतीन आणि खालनं लावलेलं आहेत. आणि इथे जे होल दिलेलं आहे त्या होलमधनं एक एक कर्टन आपल्याला आत टाकत जायचं आहे. आता तुम्ही बघू शकतात आपण याच्यामध्ये एक टाकलेला आहे होल, दुसरा लॉक टाकला आहे. असं एक एक पकडत आपण एक हात इकडे पकडायचा आहे आणि एक हात ह्या होलमध्ये टाकून कर्टन प्लेस करून घ्यायचं आहे. आता सगळ्यात शेवटचं जे हुक राहील ते हुक आतमध्ये याच्यामध्ये टाकल्यानंतर इकडे सरकवायचं आहे आणि हे मध्ये दोन्हीच्या मध्ये आपल्याला लॉक लावायचं आहे. एक होल ह्या होलच्या पलीकडे एकच राहील ह्या पद्धतीनेच ते लावायचं आहे आणि लॉक लावायचं आहे. हे जे लॉक्स येतात त्याच्याबरोबर हे काही लॉक आलेले आहेत. हे बघा हे लॉक आलेलं आहे. हे लॉक हे जे होल ओपन राहील याच्यामध्ये हे लॉक लावून द्यायचं आहे, म्हणजे कर्टन त्याच्यातनं बाहेर परत येणार नाही. सिंपल आहे, लॉक लावून दिलेलं नाही. सेम पोझिशन परत कर्टन बॅक साईडला घ्यायचा. खालच्या साईडने जे काही होल्स आहेत जे काही बटन्स आहेत किंवा लॉक्स आहेत त्याच्यामध्ये ते अटकून द्यायचं. कर्टन ह्या रेल्समध्ये अटकला जाईल ह्या पद्धतीने ते लावायचे आहेत. आणि परत एक होल किंवा एक जे हुक आहे ते ह्या साईडला नेऊन त्याला लॉक करून टाकायचं आहे, म्हणजे कर्टन बाहेर पण येणार नाही. त्यानंतर कर्टन याच्यामध्ये स्लाइड होईल आणि ही जी ह्या साईडला जे आहे हे ओपन राहू नये म्हणून त्याच्यात काही वेलक्रोज आलेले आहेत. तर तो वेलक्रोज इथे आपण लावून घ्यायचे आहेत. वेलक्रोज द्या, सगळे द्या माझ्याकडे. हे जे वेलक्रोज आलेले आहेत यावरतीही प्रत्येक याच्यावरती लिहिलेलं आहे कुठला वेलक्रो कुठे लावायचा आहे. तिथं फ्रंट मिडल सगळं लिहिलेलं आहे. त्याप्रमाणे आपण याच्यातला फ्रंटचा जो वेलक्रो आहे तो फ्रंटचा वेलक्रो आपण काढून घेणार आहोत. हा फ्रंटचा वेलक्रो याच्यावरती फ्रंट लिहिलेला असेल हा वेलक्रो परत लावण्याआधी नेहमीप्रमाणे आपल्याला प्रायमरनी तिथे पुसून घ्यायचं, म्हणजे जी काही पॉलिश असेल ती पॉलिश निघून जाईल आणि वेलक्रोचं फिटिंग एकदम प्रॉपर होईल. म्हणून इथे परत आपण एकदा प्रायमर लावून घेतलेला आहे आणि हा वेलक्रो आहे हा वेलक्रो पेस्टिंग करायचा आहे. याच्यावरचं जे स्टिकर आहे हे स्टिकर काढून घ्यायचं आहे. तंतोतंत प्रॉपर त्याच्या ठिकाणी फिटिंग करून घ्यायचं आहे. आणि एकदम सिंपल आहे कर्टन. याला हे वेलक्रो आलेले असतात ऑलरेडी, हे याला पेस्ट करून टाकायचे आहे. आणि सगळ्यात लास्ट हे स्टिकर काढून टाकायचं. आता कर्टन प्रॉपर फिटिंग झालेलं आहे, फ्रंटचा कर्टन आपला प्रॉपर फिट झाला आहे. कर्टन ज्यावेळेस स्लाइड करसाल त्यावेळेस असं दोन्ही हातांनी कर्टन प्रॉपर स्लाइड करायचं, नको असेल तेव्हा तुम्ही ही नॉट घेऊन असं लावलं पाहिजे. तर इतकं सिंपल आहे कर्टन फिटिंग करणं. तुम्हालाही तुमच्या कुठल्याही कारला जर कर्टन फिट करायचं असेल तर फक्त मयूर ऑटो वर्ल्डमध्ये कॉल करा, तुमच्या कारचा फोटो टाका, मॉडेल सांगा, आम्ही तुम्हाला कर्टन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होम डिलिव्हरी करत आहोत. सेम फिटिंग तुम्ही तुमच्या कारला घरी करू शकतात. आम्हाला फोन करा, कर्टन बुक करा आणि तुम्हाला कर्टन आम्ही डिलिव्हरी करून देऊ. फिटिंग ह्या पद्धतीने तुम्हाला प्रत्येक कारसाठी करायचे आहे. इनकेस तुम्हाला जर काही कॉलवरती आमचा सपोर्ट लागला तर आम्ही ऑन दी स्पॉट फिटिंगसाठी तुम्ही व्हिडिओ कॉल करून आम्हाला कळवू शकतात. आम्ही तुम्हाला व्हिडिओ कॉलद्वारेही गाईड करू शकतो. थँक्यू.